रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 100 वर शेतकऱ्यांकडून 80 प्रकारच्या भाज्या सादर करण्यात येऊन आरोग्यवर्धक रानभाज्यांची नाशिककरांना भुरळ पडली. करोनाच्या उद्रेकानंतर आरोग्याप्रती कमालीच्या जागरूकता झाल्याने नाशिककरांना शहरात भरलेल्या रानभाज्या महोत्सवातील आरोग्यवर्धक रानभाज्यांची भुरळ पडल्याचे दिसून आले. कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून व कृषी मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून आयोजित रानभाज्या महोत्सवात 100 अधिक आदिवासी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पंचायत समितीच्या आवारात आयोजित या महोत्सवात 80 प्रकारच्या रानभाज्या सादर करण्यात आल्या. त्यातील 25 प्रकार प्रत्यक्ष विक्रीसाठी सादर करण्यात आले होते. निर्धारित वेळेपूर्वीच ते संपल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील 6 आदिवासी तालुक्यांमधून शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या औपचारिक उद्घाटनासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, नाशिकच्या गट विकास अधिकारी डॉक्टर सारिका बारी, आमदार किशोर दराडे, शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, पंचायत समितीच्या सभापती विजया कांडेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. 9 ऑगस्ट क्रांती दिन जगाच्या पाठीवर जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या शुभ दिवसाचं औचित्य साधून कृषी विभागाने मागच्या वर्षापासून रानभाज्या महोत्सव संपन्न करायला घेतलेला आहे. मला सांगायला आनंद होतो की साधारणतः मागच्या वर्षाला 150 ते 200 ठिकाणी असले प्रयोग झाले. चालू वर्षाला साधारणतः ही संख्या 500 पुढे जाणार आहे. आज नाशिक शहरामध्ये हा पहिला उपक्रम आहे. येणाऱ्या 1-10 दिवसामध्ये नाशिक शहराच्या साधारणतः 4-5 ठिकाणी आम्ही असे स्टॉल्स उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यासोबतच प्रत्येक तालुका पातळीवर पण जिथे जिथे शक्य आहे अशी व्यवस्था निर्माण करता येईल का, याचं जतन करता येईल का, याच्यावर काही प्रक्रिया करता येईल का, याची विक्रीची व्यवस्था कशी उभी करता येईल याचा कृषी विभाग त्या ठिकाणी अभ्यास करतो आहे. मी दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव. या ठिकाणी आपण बघताय की रानभाजी महोत्सव साधारणतः 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या सप्ताहादरम्यान आपण भरतो आहोत. कृषी विभागाचे अनेक जे चांगले निर्णय झाले त्यातला गेल्या वर्षापासूनचा हा एक अतिशय चांगला निर्णय जो आदिवासी शेतकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर शहरी ग्राहकांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. आपण बघतो की COVID-19 पार्श्वभूमीवर लोकांमध्ये किंवा मानवी शरीरांमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण व्हावी याच्यासाठी काही या ज्या रानभाज्या आहेत त्याचं महत्त्व तज्ज्ञ मंडळी जी सांगतात ते अतिशय आपल्या आहारामध्ये त्या भाज्या येणं आवश्यक आहे आणि शहरी भागामध्ये त्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीत. बऱ्याचशा वेळेस या भाज्या कशा तयार कराव्यात याचंही काही माहिती नसती. तर ह्या माध्यमातून आपला प्रयत्न असा राहणार आहे की ह्या भाज्या कशा तयार कराव्यात, त्या भाज्यांचं आपल्या आहारामध्ये काय महत्त्व आहे, नेमकी प्रतिकार क्षमता आपली निर्माण वाढणार असेल तर कशी वाढणार आहे यासाठी आपण दिवसभरासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. साधारणतः 35 स्टॉल या ठिकाणी आहेत आणि 70 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी आल्या आहेत. त्यातल्या जवळपास 25 ते 30 भाजीपाल्यांची विक्री स्टॉल या ठिकाणी आपल्याला ठेवण्यात आलेले दिसतील आणि ग्राहकांनासुद्धा नाशिकच्या ग्राहकांना जागृती होण्यासाठी आपण काही लिफलेट्स सकाळपासून वाटतो आहोत. त्याचबरोबर याचं जी प्रचार आणि प्रसिद्धी व्हायला पाहिजे गेल्या 5-6 दिवसापासून आम्ही करतो आहोत. त्याचाच परिपाक असा झाला की हे ग्राहक जे नाशिकचे येत आहेत भाज्या घ्यायला, कदाचित आम्हाला असं आमचा अंदाज आहे की या भाज्या 2 तासात या संपणार आहेत आणि पुढच्या शनिवार रविवारीसुद्धा आपण याच ठिकाणी पुन्हा या भाज्या विक्रीचा या शेतकऱ्यांना साठी उपलब्ध ही जागा करून देणार आहोत. धन्यवाद.